नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. आमचं ठरलंय असं म्हणणाऱ्या भाजप शिवसेनेचं जागा वाटपाचं गाडं अजूनही चर्चेच्या पातळीवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाचं अंतिम सूत्र ठरलंय. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढवणार आहे, तर मित्र पक्षांना 38 जागा सोडणार आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. लोकसभा निवडणुकीत पानिपत झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला नंतरच्या पक्षांतरामुळे मोठा धक्का बसलाय. या धक्क्यातून सावरत दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अडवणुकीची भूमिका न घेता दोन्ही पक्षांनी जागा वाटपाचं सूत्र ठरवून टाकलंय. निम्म्या निम्म्या जागा लढण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झालंय असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चौहान यांनी सांगितलंय. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनीही त्यास दुजोरा दिलाय. 5 ते 7 जागांची अदलाबदल करण्यात येणार असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल असंही मलिक यांनी सांगितलंय. मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला 6 जागा आल्या आहेत. अणुशक्तीनगर, कुर्ला, वरळी, दिंडोशी, मागाटणे, विक्रोळी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. यापैकी दिंडोशीची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती, ती राष्ट्रवादीने घेतली असून त्या बदल्यात गोरेगावची जागा काँग्रेसला देण्यात आली. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.